बीड शहराच्या बार्शी नाक्याजवळील बायपासवर भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू टेम्पोनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवर असलेले दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. बुधवार दिनांक 12 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीवरून एक महिला व एक पुरुष प्रवास करत होते. रस्ता पार करत असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक देत दुभाजकावर फरफटत नेले, त्यामुळे दुचाकीवर असलेले दोघेजण टेम्पोखाली अडकले होते. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्यानं दुचाकीचा चुराडा झाला असून दुचाकीस्वारांच्या शरीराची अवस्था थरकाप उडवणारी होती. दरम्यान दुचाकीवरील दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून हा अपघात होताच टेम्पोच्या चालकानं घटनास्थळावरून धूम ठोकत तिथून तो पसार झाला आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.